आमदाराच्या डोळ्यादेखत ट्रक उलटला. भीषण अपघात घडला. मृत्यूच्या दारेतून उभा असणाऱ्या ट्रक चालकाला आमदाराने मदतीचा हात दिला. मोकळा रस्ता, नागमोडी वळण आणि भरधाव ट्रक. घाटातून सुसाट धावणारा या मालवाहू ट्रकचा एका वळणानं घात केला. पण या अपघातामागील नेमकं कारण काय? ही घटना कधी आणि कुठे घडली? हे आमदार कोण? या सर्व प्रश्नांची उत्तरं CCTV समोर आली. वेळ सकाळची. ठिकाण अजिंठा घाट. चहो बाजूला खोल दरी. चालकानं डोळ्यात तेल घालून वाहन चालवावी अशी नागमोडी वळणं. कुठल्याही घाटात गाडी चालवताना ड्रायव्हरच्या सुरक्षेसाठी काही महत्वाचे पोस्टर्स किंवा सूचना लिहिल्या जातात. पुढे नागमोडी वळण आहे, त्यामुळे वाहने सावकाश चालवा, अपघात टाळा, अशा प्रकारच्या सूचना लिहिल्या जातात. तरीही काही जण त्या सूचनांचं पालन करतात, तर काही जण जणू हवेतच असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना कित्येकदा घडतात. ही घटना घडली आहे बुलढाण्यातील अजिंठा घाटात. रस्ता मोकळा असल्याने ट्रकच्या ड्रायव्हरनं सुसाट गाडी मारली, पण अचानक ट्रकच्या समोर एक नागमोडी वळण आलं आणि इथंच घात झाला. या वळणावर ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला, पण सुदैवानं समोरून येणाऱ्या बाईक आणि कारचा मोठा अपघात टळला. या ट्रकच्या पाठीमागे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचीही गाडी होती. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ गायकवाड यांच्या गाडीतील कॅमेऱ्यात कैद झालाय. संजय गायकवाड हे याच घाटातून जळगाव खांदेशच्या दिशेनं जात होते, त्यावेळी त्यांच्या डोळ्यांदेखत हा भयानक अपघात घडला. ट्रक पलटी झाल्यानंतर गायकवाडांनी आपली गाडी तत्काळ रस्त्याच्या बाजूला थांबवली आणि ट्रक ड्रायव्हरला वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रकचा चक्का सुरू झाला होता, पण दैव बलवत्तर म्हणून तो मरणाच्या दाढेतून परतला. संजय गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्रक ड्रायव्हरला सुखरूप बाहेर काढलं आणि ड्रायव्हरला पुढील प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं. आता यामध्ये नेमकी चूक कोणाची? ड्रायव्हरनं जर वेळेत ब्रेक मारला असता तर, गाडी सावकाच चालवली असती तर हा अपघात होण्यापासून टळला असता. तुम्हाला काय वाटतं? ब्युरो रिपोर्ट, SAM TV News, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता SAM TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.